महिन्यापूर्वी आम्ही सगळे म्हणजे भेटलो होतो आणि अचानक म्हणजे हे सगळं घडत गेलं आणि एकानंतर एक म्हणजे आम्ही एकूण सगळे 18 ते 20 लोक सगळे पॉझिटिव्ह झाले. घरात लहान मुला सकट 8-9 महिन्याचं बाळ आहे त्याचा सकट सगळे पॉझिटिव्ह होते आणि हे घरातले जे मेन 4 लोक आहेत ते तर आय सी यूमध्येच होते. त्यामुळे आम्हाला म्हणजे एकाला तरी असं म्हणजे नाही का की ह्याचं झालं की त्याचं, त्याचं झालं की त्याचं, म्हणजे संकट असं ते सामोरं जायचं कसं हे खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर म्हणजे होता. आयुष्याने वेळोवेळी असे चकविले होते, मला उत्तर सापडल्यावर सारे प्रश्नच बदलले होते. काहीशी हीच मनस्थिती झालीय धानोऱ्यातल्या जाधव कुटुंबियांची. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मृत्यू पावलेल्या वडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी एकत्र जमलेल्या जाधव कुटुंबियांची ती शेवटची भेट ठरणार हे कोणालाही कल्पित नव्हतं. श्राद्धासाठी भेटलेली ती शेवटची भेट ठरली आणि त्यानंतर जाधव कुटुंबियातील लागोपाठ सर्वच जण अगदी लहान बाळापासून पॉझिटिव्ह आले व 15 दिवसात या कोरोनानं जाधव कुटुंबियातल्या 4 माणसांचा बळी घेतला. धानोऱ्यातल्या सुमित्रा स्मृती या सदनात एकेकाळी हसण्या बागडण्याची धून ऐकायला यायची, मात्र आता कोरोनानं हे सारच हिरावून घेतलंय. 15 दिवसात या कोरोनानं तब्बल 4 बळी घेतलेत, त्यामुळं जगायचं कसं हा प्रश्न आता उर्वरित कुटुंबियांसमोर आहे. घडलेली घटना आठवताना किंबहुना सांगतानाही या कुटुंबियांच्या नयनातून अश्रू वाहत आहेत. 30 तारखेला माझी मिसेस गेली, 3 तारखेला रोहित माझा मेवणा गेला, 4 तारखेला आमच्या सासूबाई अलका जाधव गेल्या आणि 14 एप्रिलला शेवटचा विक्टिम जो आहे अतुल जाधव. म्हणजे 4 माणसं अवघ्या 15 दिवसाच्या काळात 4ही माणसं ह्या घरातली संपून गेली, म्हणजे राहिली नाही. भारतीय हॉस्पिटलला घेऊन गेलो तिला. भारतीमध्ये त्यांनी पाहिलं, ऑक्सिजन लावलं आणि ते म्हटलं आमच्याकडे व्हेंटिलेटर बेड नाही आहे, तुम्ही यांना प्लीज घेऊन जा इथून, त्यांची सिच्युएशन फार अवघड आहे म्हणून. तरी मी त्या डॉक्टरांच्या खूप हातापाया पडलो, रिक्वेस्ट केली, पण ते म्हटले साहेब आम्ही काही करू शकत नाही, व्हेंटिलेटर बेड नाही आहे, तुम्ही बघा आणि तुम्ही प्रत्यक्ष जा त्यांना घेऊन, तुम्ही फोन करत बसू नका, तुम्हाला नाहीच म्हणणार सगळे. मग मी काय केलं की एक कार्डियक ॲम्ब्युलन्स तिथे ऑक्सिजन सिलेंडर असलेली तिला घेतली आणि जम्बो कोविडला गेलं. मला माहिती मिळाली होती की तिथे 25 बेड अवेलेबल आहेत म्हणून. तिथे गेलो तर त्यांनी गेटच उघडलं नाही, तिथे बाहेर उभं राहिलो, रिक्वेस्ट केली खूप. मग त्यांनी सांगितलं की हे नंबर आहेत, या नंबरवर फोन करा. मी त्यांना फोन केले, फोन केल्यावर ते म्हणले 15 मिनिटात आम्हाला त्या तुम्हाला डॉक्टर फोन करतील. अर्धा तास झाला तरी फोन नाही आला. मी परत फोन केला, म्हटलं माझी मिसेस फार सिरियस आहे, तुम्ही बघा, ॲटलीस्ट डॉक्टरांना पाठवा त्यांना बघायला. कोणीही आलं नाही आणि जे सरकारी यंत्रणा त्यांचं जे काही रिप्लाय होतं तर ते म्हटले कुठेही शिल्लक नाही आहेत साहेब, आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही ससून नायडूला घेऊन जा म्हणून. मग पुन्हा मी तिथून घेऊन तिला रुबी हॉलला गेलो, रुबी हॉलमध्ये रिक्वेस्ट केली, त्यांनीही घेतलं नाही. तिथून मग नायडू हॉस्पिटलला गेलो, नायडूमध्ये तर त्यांनी म्हटलं की नाही आम्ही काहीच करू शकत नाही, आमच्याकडे व्हेंटिलेटर बेड नाही आहे. तिथून ससूनमध्ये गेलो, ससूनमध्ये तर भयानक परिस्थिती होती तिथं, म्हणजे असे सगळे असे इकडे तिकडे पसरलेले होते आणि ते म्हटले की नाही आम्ही काही करू शकत नाही. मग ऑक्सिजन सिलेंडर संपत आला, ह्या सगळ्या कालावधीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर संपत आला, ड्रायव्हर म्हटला साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, बघा काय करायचं, कुठं न्यायचं. थेट शिवापूरच्या पुढे कोंडनपूर फाटा आहे, तिथे एक श्लोक हॉस्पिटल आहे, तिथे फोन केला, त्या डॉक्टर म्हटले की आमच्याकडे एक व्हेंटिलेटर बेड आहे, तुम्ही घेऊन या पेशंटला. त्याला म्हटलं माझ्याकडे दे फोन, मी बोलतो. मी बोललो सरांशी, ते म्हटले की काही हरकत नाही, तुम्ही घेऊन या. मग मी घेऊन गेलो. मग घेऊन गेल्यानंतर जसं तिला लँड केलं तिथं आणि आय सी यूमध्ये नेलं, त्यांनी ऑक्सिजन लावला, चेकअप केलं, मग मला जीवात जीव आला की नाही आता मी करेक्ट प्लेसला घेऊन आलो आहे, तिला व्हेंटिलेटर बेड मिळाला आहे, आता ती बरी होईल, अशी एक आशा माझी मनात होती. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तिकडनं लोक येतात घेऊन, पण मला शहरामधून घेऊन जावं लागलं तिकडे. म्हणजे खूप असं मला वाटलं नव्हतं कधी की अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणून. तिला तिकडे नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठीक होती ती आणि तिसऱ्या दिवशी कार्डियक अरेस्ट आला आणि त्याच्यामध्ये ती गेली. त्यामुळं आता या सर्व कुटुंबियांना खऱ्या अर्थानं मानसिक आधाराची गरज आहे. या घटनेबद्दल समस्त महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जाते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.